लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर नवं सरकार आणि नव्या संसदेची रचना करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला आणि आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा सोपवला. राष्ट्रपतींनी हा राजीनामा मंजूर केला असून 18व्या लोकसभेची स्थापना होईपर्यंत मोदी यांनी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळावी अशी विनंती त्यांना केली. नवीन सरकारची निर्मिती 16 जूनपूर्वी होणं अनिवार्य आहे कारण 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 17 जूनला समाप्त होत आहे. त्याआधी मंत्रिमंडळाची एक औपचारिक बैठक होऊन त्या 17वी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस मंजूर करण्यात आली. या बैठकीत पंतप्रधानांनी मंत्रिमंडळातल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. 10 वर्ष आपण चांगलं काम केलं, यापुढेही करत राहू असा विश्वास व्यक्त केला. सर्व मंत्र्यांनी प्रचंड मेहनत केल्याचंही मोदी म्हणाले. लोकसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रपतींच्या वतीनं केंद्रीय मंत्रिमंडळाला निरोप समारंभ देण्याची परंपरा देशात आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीनं आज केंद्रीय मंत्रिमंडळाला स्नेहभोजनासाठी आमंत्रित करण्यात आलं आहा.